मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपल्याकरता एक मोठी खुशखबर अपने व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना 46% डीए वाढ करण्याबाबत राज्य शासनाची लवकरच मोठी घोषणा. वित्त विभागाचा प्रस्ताव तयार, त्याबद्दलचं सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 46% मागे भत्ता वाढ करण्याबाबत आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे. मागे भत्त्यामध्ये 4% वाढ पहा मित्रांनो. केंद्र सरकारने नवरात्री सणानिमित्त केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या मागे भत्त्यामध्ये 4% वाढ लागू केलेली आहे. सदरची डीए वाढ ही माहे जुलै 2023 पासून डीए फरकासह लागू करण्यात आलेली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन त्याचबरोबर पेन्शन देयकासोबत 46% दराने मागे भत्ता मिळणार आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार डीए लाभ मित्रांनो. केंद्र सरकारने डीए वाढ लागू केलेली कार्यालयीन न्यायपणाची प्रत ही राज्य शासनाच्या वित्त विभागास प्राप्त झालेली आहे. यामुळे आता लवकरच राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ अनुदेय करण्यात येईल. त्यानंतर राज्यातील इतर सर्व सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव 4% डीएचा लाभ माहे जुलै 2023 पासून डीए फरकासह मिळणार आहे. अधिकृत शासन निर्णय हा दिवाळीपूर्वीच निघणार आहे. पहा मित्रांनो राज्य शासनाकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 4% वाढीव मागाई भत्ता लागू करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय दिवाळी सणापूर्वीच म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची मोठी शक्यता आहे. ज्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 46% दराने डीए लाभ लागू होईल. वित्त विभागाकडून प्रस्ताव, त्याबद्दलची माहिती पहा मित्रांनो. केंद्र सरकारने डीए वाढ लागू केलेली कार्यालयाची ज्ञापनाची प्रत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे प्राप्त झाल्याने वित्त विभागाकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढ लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.